नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिषेक ठिगळे, ज्ञानज्योती एज्युकेशन पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे तो म्हणजे सीसॅट क्वालिफाय झाले एमपीएससीमध्ये आणि 2-3 दिवसापूर्वीच त्याचं सिलॅबस चेंज एक अपडेट आलेलं आहे। तर ह्या दोन गोष्टींवर बोलायचं। मला सगळ्यांना माहीत आहे हा व्हिडिओचं टायटल बघून काही लोकांनी क्लिक केलं असेल किंवा नसेल की खूप उशीर झाला आपल्याला 2 मेला, पण तुमच्या सगळ्या बऱ्या लोकांना माहीत असेल की मेन्स असल्यामुळे मी याच्यावर बोललो नव्हतो, पण ज्या दिवशी हे आलेलं त्याच दिवशी मी टेलिग्रामवर 1-6 पॉईंट टाकलेली की क्वालिफायनंतर काय सिच्युएशन असेल। तर ते पण पॉईंट मी दाखवेन तुम्हाला आणि एक जरा आता व्हिडिओ इंटरॅक्शनच्या स्वरूपात तुम्हाला दाखवायचं आहे। आणि इवन मी 1-2 दिवसापूर्वी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर मी एक ऑडिओ पण मोठ्याच्या मोठा शेअर केलेला आहे की त्यामध्ये मला सगळं बोलायचं होतं। तर त्या ऑडिओमध्ये ह्या टेलिग्रामवर तुम्हाला तो ऑडिओ दिसेल, त्यामध्ये मी बऱ्यापैकी डिटेल बोललेलो आहे। सीसॅट क्वालिफाय, डिफिकल्टी लेवल, पॅटर्न, जीएसचा अभ्यास, थोडक्यात ज्यांची प्रिलिम्स उगते येते, हे सगळं मी या टेलिग्राम चॅनलवर ऑडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। फक्त आता आपण त्यातल्या 2 मुद्दे की जे सीसॅट क्वालिफायिंगचे आहेत आणि सिलेबस अपडेट झालेला आहे या 2 मुद्द्यांवर आता चर्चा करतो। मी एवढा दिवस घ्यायचं कारण पण मी सगळ्यांचे लेक्चर्स पण बघितले ह्या विषयांवरचे मोठ्या मोठ्या शिक्षकांचे, त्यामध्ये मग सगळेच व्ह्यू आहेत। काही लोकांनी तर सीसॅट संपलंच, आता काही संबंधच नाही आहे असं सांगितलं, अभ्यासच करू नका, ज्यावेळी हॉल तिकीट येतील त्यानंतर तास तासभर अभ्यास करा असं सांगितले। आणि काही लोकांनी सांगितले की नाही आता खूप टफ होणार आहे, तर तसं काही नाही आहे। हे असं एक्स्ट्रीम कंडिशन कधी कुठल्या होत नाही आहेत। एखादी गोष्ट नवीन जेव्हा इंट्रोड्यूस केली जाते लगेच एक्स्ट्रीमला जात नाही की एकदम आता त्याला लक्ष नाही दिलं तरी चालेल आणि एकदम आता त्याच्यावरच सगळं त्याशिवाय काय होऊ शकत नाही असं पण काय होत नाही। आपण काय करायचं असतं, अशा प्रकारच्या गोष्टी आधी कधी घडलेत का, त्या जेव्हा घडल्या असतील त्यावेळी त्यात काही काही चेंज झालेत, हे सगळं मला तुम्हाला सांगायचं आहे। आणि हे मी सगळं एक टीचरपेक्षा मी स्टुडंट म्हणून पण सांगणार आहे की बाबा काय करावं लागेल आपल्याला, कितीपर्यंत डिफिकल्टी लेवल, आणि या सर्व गोष्टी मी तुम्हाला आधी डिस्क्लेमर देतो, या सर्व गोष्टी अंदाज आहे। मी तुम्हाला आज म्हणेन की लक्ष द्यावं लागेल आणि एमपीएससी एकदम आयत्या पॅटर्नमध्ये पेपर काढेल नाही माहिती आपल्याला। मी तुम्हाला म्हणेल की बाबा नाही नाही आयत्या पॅटर्नमध्ये एमपीएससी डायरेक्ट बॉम्बच टाकेल नाही माहिती आपल्याला। आपण एक अंदाज व्यक्त करायचा असतो आणि फायनल गोष्ट काय, आपण एकदम वर्स्ट कंडिशनसाठी तयार राहायचं असतं। वर्स्ट कंडिशनसाठी तयार असेल तर बाकीचं काहीच वाटत नाही आपल्याला। क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं, शोएब अख्तरला जर आपण फेस करत असू व्यवस्थितपणे तर बाकीचे सीमर काहीच नाही तर वाटत आपल्याला। तर त्याच पद्धतीने जाय, एकदम चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा, मग पेपर कसा येऊ दे ते आपल्या हातात नाही, पण आपला अभ्यास तरी आपल्या हातात आहे ना। मग त्याच दृष्टीने मी या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे। ओके, तर याच्यावरचा ऑडिओ बघा, त्याच्यावर मी टाकलेला एक मेसेज पण बघा, तर ते सगळं पण तुम्हाला आता दिसून जाईल ते पुढे। तर हे असं नोटिफिकेशन आलेलं की आतापर्यंत 400 पैकी एक्झाम होत होती एमपीएससीची, 400 पैकी आपला कट ऑफ लागायचा आणि 400 पैकी कट ऑफ लागल्यानंतर त्याच्या आधारे पूर्वतून मेन्समध्ये मुलं जायची। तर आता तसं नाही केलेलं आहे, सीसॅटमध्ये आता फक्त क्वालिफाईंग व्हायचे मार्क्स पाडायचे, आणि क्वालिफाईंग व्हायला किती मार्क्स सांगितले 33%, आणि 200 चे 33% जर आपण काढले तर ते होतात 66 मार्क। आपल्याला 200 पैकी आता फक्त सीसॅटला 66 मार्क पाडायचे, 66 मार्क पाडल्यानंतर तुमचा सीसॅटचा पेपर संपला, तो विषय बाजूला येतो। मग तुम्ही 67 पाडा किंवा 200 पैकी 200 पाडा, काहीही संबंध नाही त्याचा। ना तुम्हाला इंटरव्ह्यूला काही प्रॉब्लेम येईल तुम्ही 67 पाडलेत म्हणून, ना की तुम्हाला इंटरव्ह्यूला चांगले मार्क मिळतील 200 पैकी 200 पाडलेत म्हणून, त्याचा काही संबंध नाही। ठीक आहे, त्यामुळे फक्त इथं 66 मार्क पाडले किंवा आपण 67 पकडून चाललो, हे किती पाडायचे हे तर मी ऍट द एंड ऑफ हे लेक्चर सांगणारच आहे। हे एकदा झाले की मग काय होतं, तुमचा जीएसचा पेपर त्या ओएमआरच्या स्कॅनरमध्ये जाऊन चेक होतो। इथं जर 66-67 मार्क पडले नाहीत तर तुमचा तो पेपर चेक होत नाही, जीएसचा पेपर स्कॅनिंगमध्ये टाकून ते वेळ घालवत नाही कारण तुमचा क्वालिफायच नाही झाला, आणि त्यासाठीच तर क्वालिफाय करायचं त्यांना। तर या पेपरमध्ये 33%, आणि मग त्याचं मेरिट कशानुसार लागणार, तुमच्या पेपर क्रमांक 1 जीएसच्या पेपरवरून तुमचं त्याचं मेरिट लागणार आहे। आता इथंपर्यंत सगळ्यांनी एक्सप्लेन करून झालेलं आहे, सगळ्यात लेट आलेलो आहे मी, पण मला वाटतं की माझ्याकडून काहीतरी 1-2 पॉईंट एक्स्ट्रा भेटतील तुम्हाला की जे तुमच्या उपयोगाचे असतील 100%, ह्याची मी खात्री देतो। ह्या लेक्चर संपेपर्यंत तुम्हाला ते कळून जाईल की काय काय मला बोलायचं आहे। तर पहिली गोष्ट मला बोलायची आहे, हे तर तुम्हाला कळलं की सीसॅटचे 67 मार्क पाडायचे आहेत आपल्याला, आणि त्यानंतर आपण जीएसवर फोकस करायचं आहे। ज्यावेळी हे सगळं झालं ना, त्याचवेळी माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी एक हे टाकलेलं मेसेज टाकलेला पोस्ट करून, मेसेज असा होता
क्वालिफाय का झालं हे पण मी सांगायचं हे ठरवलेलं. तर मॅसेज असा होता की आपल्याला काय करायचं, सगळं युपीएससीच्या धर्तीवर आणायचं असं हे शब्द ऐकत असतो आपण. तर काय होतं युपीएससीची, युपीएससीने पण 2011 इंट्रोड्यूस केलेलं सीसॅट, त्याचे सीसॅटचे मार्क पण काउंट व्हायचे, म्हणजे कट ऑफसाठी 400 ते पकडायचे सीसॅटचे मार्क. ठीक आहे, मग 400 त्याचं मेरिट लागायचं, पण ते 2013 लगेच क्वालिफाय झालं. तर त्यांचं क्वालिफाय करण्याचं रिझन काय होतं, त्यांचं क्वालिफाय करण्याचं रिझन होतं की रिजनल लँग्वेज. ओके, की बाबा इंग्लिश मिडियमवाल्यांना फायदा होतोय, शहरातील लोकांना फायदा होतोय, जे रिजनल लँग्वेजमध्ये शिकलो त्यांचा तोटा आहे. म्हणजे तोटा कसा आहे, दोन भाषेत पेपर असायचा, एक इंग्लिश आणि हिंदी. एक तर ह्याच्यात काय झालं, जे कॉन्व्हेंटचे आहेत त्यांना फायदा झाला, जे हिंदी भाषिक आहेत त्यांना फायदा झाला, पण जे हिंदी भाषिक नाही आहेत आणि जे त्यांच्या त्यांच्या रिजनल लँग्वेजमध्ये शिकलेत खेडेगावातले आहेत त्यांना तोटा झाला. यामुळे त्यांनी क्वालिफायसाठी आंदोलन केलं आणि ते त्यांचं रिझन बरोबर होतं. तुम्हाला करायचं आहे ना, इंग्लिश एक कॉमन लँग्वेज ठेवा आणि प्रत्येक राज्याच्या रिजनल लँग्वेजनुसार तो पेपर काढा, असं चाललं असतं. पण ते तसं तेवढं खूपच ते होऊन जाईल, म्हणून हे त्यांचं मेन रिझन होतं क्वालिफाय करायचं. बरोबर, त्यामुळे त्यांनी तो क्वालिफाय केला. नंतर काय झालं, 13 क्वालिफाय नंतर 2014 वगैरे 15 ह्यापासून सीसॅटची डिफिकल्टी लेवल वाढत गेली. ज्यावेळी पहिला पेपर होता त्यावेळी 2000 होता तो सोपा होता, पण 15 पासून त्याची लेवल एवढी वाढते की आता तो क्वालिफाय करणेसुद्धा मुश्किल होते. आणि क्वालिफाय या शब्दाचा अर्थच तो आहे की जास्तीत जास्त लोकांना आम्हाला बाहेर काढायचं आहे, त्यालाच तर ते क्वालिफाय म्हणायचं असतं. जर त्यांना जास्तीत जास्त लोकांना आतच घ्यायचं आहे तर तो पेपरच ठेवू नका ना. क्वालिफाय करतो म्हणजे काय करतो, बऱ्याच लोक आधीच बाहेर गेले पाहिजेत. आमचं ही एक अट आहे, त्या अटीत जर तुम्ही बसत नसाल तर तुम्ही आधीच बाहेर जा, ही आमची अट आहे. म्हणून हा क्वालिफाय वर्ड यूज करतात. याचा अर्थ पेपर सोपा झाला असं नसतो, याचा अर्थ पेपरला सासूस पडले किती सोपं झालं असं नसतं. हे एमपीएससीच्या बाबतीत मी बोलणार आहे की बाबा कुणासाठी सोपं झालं आणि कुणासाठी नाही सोपं झालं हे पण मी सांगणार आहे. हे झालं युपीएससीचं रिझन काय होतं, रिजनल लँग्वेज. एमपीएससीचं आपलं रिझन काय, सीसॅट क्वालिफाय करायचं किंवा आंदोलन आपण कशासाठी केले, आपण आंदोलन केले गणित बुद्धिमत्तासाठी. युपीएससीने केलं नव्हतं, नॉर्थवाली मुलं आहेत ना ती, त्यांचं गणित आधीपासून चांगलं आहे. एसएससीमध्ये मेन्सला 100 गणितच असतं एक पेपर, आणि ते पण ॲडव्हान्स मॅथ्स असतं. त्यांना गणिताशी प्रॉब्लेम नव्हता काही, त्यांना भाषेशी होता. आपल्या इथल्यांना वाटतं की मॅथ रिझनिंगमुळे सीसॅट सोपं आहे. ठीक आहे, मग त्याचा इंजिनिअरिंगला सायन्स बॅकग्राऊंडला फायदा होतो, नाही आहे असं काही. ठीक आहे, इंजिनिअरिंगमध्ये हे गणित बुद्धिमत्ता नाही शिकवत, इंजिनिअरिंगचं गणित वेगळं असतं, सायन्सवाल्यांचं गणित वेगळं असतं, हे नाही शिकवत आहेत. फक्त एक छुपी गोष्ट अशी आहे की त्यांचा सिलॅबस अशा पद्धतीचा आहे की जे आपण आकलन करण्याची क्षमता म्हणतो ती त्यांच्यात खूप चांगली डेव्हलप झालेली असते की बाकीच्या स्ट्रीमच्या लोकांपेक्षा. हे आहे एक गुपित सत्य म्हणतो ना आपण, तर त्या पद्धतीचं आहे. ठीक आहे, म्हणून त्यांना सोपा जात असतो, गणित बुद्धिमत्तामुळे सोपा जात नाही, त्यांचं रिडिंग स्पीड वगैरे वाढलेलं असतं या गोष्टीमुळे. तर आपण त्या बेसिसवर हे केलेलं आहे की बाबा गणित बुद्धिमत्ताच्या बेसिसवर. पण जेव्हा आयोगाने करायचं असेल तेव्हा त्यांनी नाही, त्यांनी ते युपीएससीला फॉलो करायचं म्हणून केलं असेल. ओके, तर ही दोन गोष्ट आहे क्वालिफाय करण्याचे. युपीएससीचं पण रिझन सांगितलंय आणि आपलं पण रिझन सांगितलंय. पुढे आता मी हे युपीएससीमध्ये सेम पॅटर्नच्या बाबतीत मला जर बोलायचं असेल, त्यावेळी मी त्यावेळी मेसेजमध्ये हे सगळं टाकलेलं की एमपीएससीमध्ये सुद्धा असंच होऊ शकतं, कारण फक्त उत्तरांच्या जोरावर सासूस पाडायचे असतील तर मग काय पेपर न घेतलेलं बरं. आता कसा पॅटर्न आहे आपला, 50 उतारे पडतात, 25 मॅथ रिझनिंग आणि 5 पीएचडीएम पडतात. करेक्ट, पण सेम तसंच ठेवायचं असेल तर 5वी-6वीच्या पोराला पण पडतील 66 मार्क. त्यामुळे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की असं होणार नाही, की असं होणार नाही. तुम्हाला ते प्रॉपर युपीएससी सारखे 25-30 कॉम्प्रिहेन्शन, ते पण कोरोलरी टाईप, एका पॅसेजवर एक प्रश्न किंवा एखादा दुसरा पॅसेजच असा असेल की ज्याच्यावर 5 प्रश्न विचारतील आणि बाकीचे 50-55 प्रश्न मॅथ रिझनिंग. हे असंच होईल असं माझं वैयक्तिक मत आहे, नाही झालं तर काही नाही, अंदाज आहे तो फक्त. कारण एवढं सोपंच करायचं असेल, एवढे भला मोठे पॅसेजेस ठेवायचे असतील तर पेपर कागद तरी कशाला खर्च करा, तो पेपरच काढून टाका, फक्त जीएसचा पेपर ठेवा. बरोबर ना, हे करायची गरजच नाही आहे त्यांना. ही एक गोष्ट मला सांगायची होती. दुसरी गोष्ट, डिफिकल्टी लेवलविषयी बरेच जण बोलत आहेत, डिफिकल्टी लेवल. तर त्याचं मग अशी मी बोलून गेलो डिफिकल्टी लेवलचं काय असणार आहे. युपीएससीने जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा 2014 डिफिकल्टी लेवल नव्हती, मग नंतर ते हळूहळू वाढवत गेले. मग आता काय होऊ शकतं की आपलं पण असंच, हे पहिलं वर्ष आहे, नाहीत काय करणार, ते डिफिकल्टी लेवल नॉर्मल ठेवतील आणि हळूहळू नंतर वाढवतील ते. पण विषयाची परीक्षा घ्यायची का आपल्याला, नाही काय बाबा एकदम डेंजरस पेपर टाकला, हे पेपर पुढे गेल्याचं रिझन पण ते असू शकेल की बाबा ह्यांना पेपर पॅटर्न सेट करायचं असेल युपीएससीच्या मार्गदर्शनाखाली, असं पण असेल किंवा डेट्स मिळत नसतील. इतर एक रिझन सगळ्यांना माहिती आहे की डेट्स अवेलेबल नाही आहेत आता सध्या लवकरच्या, त्यामुळे. पण हे रिझन असेलच ना पॅटर्न नीट सेट करण्यासाठी. आता फक्त जीएसवर आहे तर आता ते जीएसचा पण पेपर डिफिकल्ट करू शकतील, कारण का जसे सॅट क्वालिफाय जाऊन खूप जण आले जीएसला, 140-140 असे मार्क पडून चालणार नाहीत ना,
युपीएससीच्या लेवल पर्यंत आणायला लागेल की जेणेकरून कट ऑफ 100 ते 110 मध्येच राहिला पाहिजे, 90 ते 110 मध्येच कट ऑफ राहिला पाहिजे. जीएसटी लेवल वाढवायला लागेल, त्यांना डीप मध्ये जायला लागेल. अजून वन लाईनर प्रश्न जरा बंद करतील आता ते, की जे बाबा लगेच येतात, सिम्पल सिम्पल प्रश्न टाकायचे बंद करतील ते आता. हे असं पण होऊ शकतं, ठीक आहे. मग सीसॅटची डिफिकल्ट लेवल मी काय म्हणतो नेहमी, की एकदम डिफिकल्ट लेवलला सामोरं जायचं, सोपं सोपं काहीच वाटत नाही तुम्हाला. त्यामुळे डिफिकल्टी लेवल माझ्या मते की युपीएससीला पकडून जर तुम्ही चालला तर वेल अँड गुड, तुमचं काहीच कुठे अडणार नाही. फक्त ते एमपीएससीच्या लेवलचे प्रश्न आता नाहीत, ते तसं नाही मला वाटत की बाबा सेम त्याच लेवलचे येतील प्रश्न, तसं होऊ शकत नाही. असे हे सगळे वैयक्तिक मतं आहेत माझी, आणि तशा पद्धतीचं होईल ते, कारण टाकणार नाही काय. महाराष्ट्र आहे, प्रगत राज्य आहे, त्यांना आपण जशी भारताची राज्यघटना बनवली सगळ्यांकडनं चांगलं चांगलं घेऊन, तसं महाराष्ट्र पण करणार ना. सगळं बघणार जिथं जिथं सीसॅट क्वालिफाय आहे, तिथले कसे प्रश्न आहेत, ते काय टाईप आहेत, हे सगळं सुद्धा बघू शकतं ना, आणि त्यानुसार आपला पेपर अरेंज करू शकतं. बरोबर, साजिक आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. त्यामुळं पेपर आता फक्त सोडवण्यावर भर देऊन नाही चालणार की बाबा हा चला बघितला प्रश्न घेतलं सोडवायला, असं नाही. आता तुम्हाला ते समजून घेणार, भर घ्यायला लागणार तुम्हाला. आता पुढून आपले युपीएससीचे जरा मी थोडे थोडे लेक्चर्स टाकणार आहे. 1 जूनला एक नवीन बॅच स्टार्ट करतोय ना गणित बुद्धिमत्ताची, तर त्या आधारे की डिफिकल्टी लेवल काय होऊ शकते, तर त्याचे 4-5 लेक्चर आपले येणार आहेत सेम इथं ज्ञानज्योती एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तिथून तुम्हाला कळेल की बाबा कुठल्या डिफिकल्टी लेवलपर्यंत जायचं आहे. मग फक्त फॉर्म्युला माहीत असून उपयोग नाही ना, प्रश्न करणं इम्पॉर्टंट होतं. मग त्यावेळी युपीएससीचे सगळे प्रश्न तसेच आहेत, प्रश्न कळला की काय काहीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ओके, तर ही एक गोष्ट डिफिकल्टी लेवलचा ग्राफ माझ्या मध्ये तर वाढत जाईल. पहिल्या वर्षी कसं असेल कोणाला माहित नाही, सोपा पण असू शकतो आणि त्यांना डायरेक्ट बॉम्ब टाकायचा असेल तर मोठा पण असू शकतो. म्हणजे एकदम लेंदी टाईप, एकदम डिफिकल्ट, तुमचं सगळं हेच तुमचं डोकं खाण्यावर आणेल असं, ठीक आहे. तर आता घ्यायचं का नाही गांभीर्यावर, ह्या विषयाला गांभीर्याने घ्यायचं का नाही. आता ह्याचं मी मॅथमॅटिकल मॉडेलच सांगतो तुम्हाला गांभीर्याने घ्यायचं का नाही. असा समजा की जुना पॅटर्न आहे की सीसॅट क्वालिफाय नाही आहे, 400 पैकी मार्क काउंट करतात. मला सांगा जे मुलं 190 किंवा 110 115 इथंपर्यंत अडकतात, 90 110 115, ते का सीसॅटचा अभ्यास करत असतील रे. त्यांना असं पाहिजे ना, त्यांना 130 पर्यंत जायचं ना, म्हणून करत असतील अभ्यास. आणि काही जरी चेंजेस केले तर हे इक्वेशन सेमच राहतं, कारण त्याच पटीत मुलं सिलेक्ट करायचे, सगळं त्याच पटीत होणार आहे, इक्वेशन तेच राहणार आहे सगळं. मग जर त्यांना 130 साठी जर ते अभ्यास करत असतील गांभीर्याने रोज, ज्यांचं कच्चं आहे ते 3-3, 4-4 तास, ज्यांचं चांगलं आहे ते 2 तास, ज्यांचं खूप चांगलं आहे ते 1/2-1/2 तास, इन्क्लुडिंग मी, मला सीसॅटला खूप चांगले मार्क पडतात, पण मी असं दिवस जात नाही माझा की सीसॅट सोडवलं नाही, कधी मॅथ रिजिंग सोडवलं नाही, स्वतः करत नाही. पण मुलांचे डाऊट्स इतके असतात की त्यांचं सोडवता सोडवता माझा अभ्यास होऊन जातो ऑटोमॅटिक, ठीक आहे. मग ते जर 130-140 साठी अभ्यास करत असतील तर मला सांगा, मग आत्ता ज्यांना 90 ते 110 मध्ये मार्क पडतायत, 120 पर्यंत मार्क पडतायत, त्यांना ते तेवढंच पडणार आहे 66 मार्क पाडायला, त्यांना तेवढंच कष्ट घ्यायला लागणार आहे 66 मार्क पाडायला, जे ह्या पॅचमध्ये स्ट्रक होत आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. आणि हे खरं आहे, तुम्ही आणि हे तुम्हाला आजमावून बघायचं असेल तर सिम्पल गोष्ट मी नेहमी सांगितली की 2021चा एक पेपर ट्राय करून बघायचा युपीएससीचा. तुम्हाला जर त्याच्यात 80 मार्क पडत असतील संपला विषय, तुम्ही सीसॅटचा अभ्यासच करू नका. त्यात तुम्हाला जर 80-90 मार्क येत असतील तर तुम्ही डायरेक्ट जीएसच्या अभ्यासाला लागा. 2021चा पेपर सॉल्व्ह करून बघायचा, ठीक आहे. कारण हा असा पेपर आहे जिथं ज्यांनी आधीचे इंटरव्ह्यू दिलेत ना त्यांच्या पण काही लोकांचे राहिले. हा पेपर किती वाईट वाटायचं असेल, इंटरव्ह्यू देऊन आल्यावर जर सीसॅटमुळे त्यांचा जीएसटी होत नाही, प्रिलिमस पास होऊ शकत नाही, तर त्यामुळे आपलं किती चांगलं आहे, आपण आत्ता कुठे आहे हे पाहायचं असेल तर युपीएससी 2021चा पेपर घ्यायचा आणि तो सॉल्व्ह करून पाहायचा. ओके, त्यावरून सगळं तुम्हाला कळून जाईल की आपल्याला क्लास लावायची गरज आहे का, आपल्याला अभ्यासाला जास्त वेळ द्यायची गरज आहे का, आपल्याला गायडन्सची गरज आहे का, आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे का, हे सगळं तुम्हाला त्यातून कळून जाईल की बाबा आपण कुठे आहे आता सध्या, आपली लेवल काय आहे, ठीक आहे. तर हे तुम्हाला काय लागेल इथं लिहिलंच मी, एखादा सीसॅटचा पेपर सोडून पहा आणि हे नोटिफिकेशन आल्यानंतरच्या 1/2 तासाच्या आतमधला मेसेज आहे माझा तिथला. हे सगळं जर कच्चं असेल तर तुम्हाला खरंच तयारी करायला लागणार आहे. पुढे आता मला एक सांगायचं काय होतं, बऱ्याच जणांनी याला एवढं लाईटली करून टाकले ना, ह्या गोष्टीला एवढं लाईटली केली, ते विचारच करत नाहीत की सीसॅट फक्त राज्यसेवा आहे, ते हे विचार नाहीत करत. कंबाईन प्रिलिम मध्ये 15 प्रश्न मॅथ रिजनिंगचे येतात, कंबाईन प्रिलिम मध्ये 15 प्रश्न मॅथ रिजनिंगचे येतात. नंतर पीएसआय त्यांच्या मेन्सला पण, कंबाईन गडबच्या मेन्सला पण किती प्रश्न येतात बघा, मेन्सला पण 15-15 प्रश्न येतात प्रत्येकाला. पीएसआयला वेगळे 15 असतात, एएसओला वेगळे, एसटीआयला वेगळे, हे असे वेगवेगळे 15-15 प्रश्न येतात. नंतर कंबाईन सीमध्ये 15 आणि कंबाईन मेन्समध्ये तर प्रश्नाचं हेच नाही, कधी 15 विचारतात, कधी 20, कधी 40, 55, 80 असे पण विचारलेले 80-80 प्रश्न मेन्सला कंबाईन सीच्या गणित बुद्धिमत्ताचे, ठीक आहे. परत आरटीओमध्ये 30 प्रश्न असतात,
नंतर फॉरेस्ट आणि टेक्निकल, टेक्निकलच्या आत्ताच्या लेटेस्ट एक्झाममध्ये आपण बघितले 25 प्रश्न आले, ज्यांचं मॅथ रिजनिंग चांगलं आहे ॲटोमॅटिकली 100 वर जातोय तो माणूस, ॲटोमॅटिकली 100 काहीच करायला लागत नाही त्याला, 25 प्रश्न ह्याच्यातून कसं क्वालिफाय करणार सर, हे प्रश्न कसे स्किप करणार तुम्ही मॅथ रिजनिंगचे, ते होत नाही बरोबर. आणि मग एवढंच आहे का, तुम्ही कुठल्याही सेंट्रलच्या एक्झाम बघा, गणित बुद्धिमत्तेला कुठं हे नाही, UPSC घ्या, CAPF घ्या, CDS घ्या, सगळीकडे गणित बुद्धिमत्ता, बँकिंग अख्खं बँकिंग गणित बुद्धिमत्तेवर आधारित आहे बरोबर. त्यामुळे ह्या विषयाला तुम्ही क्वालिफाय झालं म्हणून रिलॅक्स होऊन एकदम चिलमध्ये बसू नका, नाही काय होणार, हे तुमची साथ सोडणार नाही आहे. हे फील्ड सोडून जरी दिलं तुम्ही कंटाळून आणि परत जॉब करायला जरी गेलं तरी ॲप्टिट्यूडमध्ये गणित बुद्धिमत्ताच येते परत, दुसरं काही नाही आहे. आणि चेंज काय नसतं, कन्सेप्ट एकदा क्लिअर असतील की विषय समजतो तुम्हाला ते सुटत असते, की मी MPSC पुरता अभ्यास करतो मॅथ रिजनिंगचा, मी UPSC पुरता, असंच आहे मॅथ रिजनिंग, मॅथ रिजनिंग आहे सगळीकडे, ते सेमच असणार आहे, गणित विचारायची पद्धती वेगळ्या आहेत फक्त, ठीक आहे. तर ह्या गोष्टी, त्यामुळे माझं असं एवढं म्हणणं ह्या सगळ्यातून पडलं की नाही, एवढं लाईटली घेऊ नका, बऱ्यापैकी व्यवस्थित अभ्यास करायचा. आणि मी तुम्हाला सांगितलं, जे 90 ते 115 120 मध्ये अडकतात त्यांना तेच आहे, 66 मार्क पाडतात त्यांना तेवढंच कष्ट घ्यायचं आहे, तेवढाच अभ्यास करायचा आहे. आत्तापासून कच्चा असेल तर रोज 2-3 तास द्या, ठीक आहे, किंवा थोडं थोडं हळूहळू जायचं असेल तर आता 1.5-1.5 तास द्यायचा, एक्झाम जशी जवळजवळ येईल तशी 2-2 तास द्यायची, दोन्ही पद्धतीने करू शकता. पण मी ती मेथड नाही यूज करणार, मी तुम्हाला म्हणेन की उलट आत्ता जास्त वेळ द्या, पहिल्या महिन्यात 2-3 तास द्या, जर कच्चा असेल तर क्लास लावा कुठला तरी, ठीक आहे, जो तुम्हाला कन्सेप्ट वाईज शिकेल त्याच्याकडे लावा. की मग नंतर एकदा शिकून घेतलं की मी रोज 1 तासच प्रॅक्टिस, का, कारण आता क्वालिफाय आहे, आधी कसं स्कोर वाढवायचा असायचा, आता क्वालिफाय. त्यामुळे आता थोडंसं GS विषयी बोलतो मी, त्याविषयी शेवटची लाईन पण एक टाकलेली की आता एक गोष्ट फिक्स आहे की आता GS खूप अभ्यास करायला लागणार आहे, त्याला ऑप्शन नाही. आता आधी कसं असायचं, चला मला एन्शियंट हिस्ट्री येत नाही, मी CSATमध्ये कव्हर करतो, मला बायोलॉजी येत नाही, मी CSATमध्ये कव्हर करतो, मला करंट अफेअर करायचं नाही, मी CSATमध्ये कव्हर करतो. आता तसं नाही आहे, आता कव्हर वगैरेची भानगड नाही, तुम्ही ते भरून नाही काढू शकत, तुम्हाला GS मार्क GS भरून काढायचे. मग तुम्हाला एन्शियंट हिस्ट्रीचा पण अभ्यास करायचा आहे, तुम्हाला बायोलॉजीचा पण अभ्यास करायचा आहे, तुम्हाला करंट अफेअरचा पण चांगला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला सगळंच चांगलं बनवायचं आहे. आधी एन्व्हायरमेंट 9 वाजता जायचो, आता तुम्हाला प्रॉपर एन्व्हायरमेंट वाचून जायला लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला त्याचे मार्कच पडणार नाहीत. आणि घेतले एक एक मार्क खूप महत्वाचे आहेत, ह्याला पर्यायच नाही, इथला एक एक मार्क वाचून तुम्हाला महत्वाचं आहे, कारण GS वर कट ऑफ आहे फक्त, CSAT क्वालिफाय झाले आता फक्त, ठीक आहे. हे मी दोन्ही गोष्टी सांगितले, मी फक्त CSATचा शिक्षक आहे म्हणून त्याविषयी नाही सांगितलं, मी तुम्हाला दोन्ही सांगितले. पहिलं वर्ष सोपं पण होऊ शकतं, पण काय सांगता येत नाही, अवघड पण टाकतील. दुसरी गोष्ट मी तुम्हाला काय सांगितली, किंवा GS स्कोर आहे, त्यामुळे CSAT क्वालिफायची तयारी करा, लाईटली घेऊ नका, पण GS खूप अभ्यास करा, कारण याच्यावर सगळं येतं, ठीक आहे. ह्या दोन्ही बाजूने मी गोष्टी सांगितलेत की ज्या मी जे बघत होतो ना तिथे एकच बाजू सांगत होते सगळेजण, की हां क्वालिफाय झालं, आता झालं, निवांत झालं, हे झालं, ते झालं, तसं नाही. प्रॉपर तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट पाहिजे क्लिअर, तर तुम्हाला हे सगळं सोपं जातं, मग पेपर कसा पण येऊ दे. आणि यासाठी जी सिंगल गोष्ट आहे, UPSC पेपर सोडून बघायचे, आपण त्या ह्याच्यात बसलो की बाकी कसाही पेपर येऊ दे, तुमचं होऊन जातं, हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. तर हे मला एक सांगायचं होतं. आता दुसरी गोष्ट आपल्याला आजच्या ह्याच्यामध्ये करायची आहे, की म्हणजे, आणि हे डिटेल मी अजून माझ्या ऑडिओ लेक्चरमध्ये ऐका अभिषेक CSATवर, तिथे एकदम 1 तास 40 मिनिटाचे मी प्रिलिम्ससाठी कसा अभ्यास करायचा थोडक्यात उकलेले ते पण तिथे सांगितलेलं आहे सगळं. 1 तास 40 मिनिटाचा ऑडिओ आहे, काही नाही, त्यातली एखादी छोटी क्लिप व्हायरल पण होते आता सध्या कुठली तरी, ओके. तर मला तुम्हाला अजून एक गोष्ट काय सांगायची आहे, हा आपला MPSC नवीन सिलेबस, CSATचा फक्त घेतोय आम्ही, CSATचा घेतोय मी फक्त. जर असं फक्त स्क्रीनवर बघा दिसत असेल तर, कारण PDF असल्यामध्ये जर इकडे तिकडे होतो, टाईप केलेलं नाही आहे ना आपण, पण आहे असं नोटिफिकेशनचं स्क्रीनशॉट आहे. तर बघा काय येते, कॉम्प्रिहेन्शन आहे, इंटरप्रिटेशन स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल्स आहेत, लॉजिकल रिझनिंग अँड अनालिटिकल ॲबिलिटी आहे, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, जनरल मेंटल ॲबिलिटी आहे. स्किप करू नका व्हिडिओ, ह्याच्यात खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, खूप म्हणजे खूप महत्त्वाची. जनरल मेंटल ॲबिलिटी आहे, बेसिक न्युमरेसी आहे, नंबर्स अँड हे सगळं तुम्हाला सांगितलं, हे तर काय Class 1 लेवल आहे, ठीक आहे, Class 1 लेवलमधून सेम त्या लेवलपर्यंत पडणार, 10वीपर्यंतच्या लेवलपर्यंत. नंतर अजून काय, परत Paper 2 ऑफ द सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम, हे UPSC झालं, ठीक आहे. आता हां, परत नंतर काय, मराठी आणि इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल, हे 11वी 12वी लेवलचं आहे. तर हे त्यांना काय म्हणायचं माहितीये का, हा जो शेवटचा ऑप्शन आहे तो त्यांना म्हणायचं आहे की हे जे आपले कंपल्सरी 1 मराठी 1 इंग्लिशचा पॅसेज यायचा ना, त्याच्याविषयी म्हणायचं आहे की त्याची लेवल 10वी किंवा 12वी लेवलची असेल, बाकी सगळं ह्या गोष्टी, ह्या सगळ्या बघितल्या तुम्ही, ह्या सगळ्या बघितल्या. आता मी तुम्हाला चेंज करतो स्लाइड. हा UPSC सिलेबस काय आहे, कॉम्प्रिहेन्शन आहे,
इंटरप्रेटर स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल है, लॉजिकल रीजनिंग है, एनालिटिकल एबिलिटी है, डिसीजन मेकिंग एंड प्रॉब्लम सॉल्विंग है, जनरल मेंटल एबिलिटी है। अक्षराचा तरी फरक आहे का? नाही। फक्त एक फरक काय याच्यामध्ये, याच्यामध्ये एक फरक काय आहे की बाबा इथे एक सातवा पॉइंट आहे आपला, की जो कंपल्सरी पॅसेजवाला आहे ना मराठी इंग्लिशचा, तो पॉइंट आहे, तो फक्त नाही आहे सिलेबसमध्ये। म्हणजे याचा अर्थ कळतो तुम्हाला, आहे असं कॉपी पेस्ट आहे यू पी एस सीच्या सिलेबसचा, आहे असं कॉपी पेस्ट सी सॅटचा सिलेबस, फक्त एक सातवा पॉईंट ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे। आता बऱ्याच लोकांचे लॉजिक, मी सगळं सगळीकडे लक्ष असतं ना, आता आपला विषय आपल्याला चांगला ठेवायचा तर रोज अपडेट राहिलं पाहिजे। मी कधी काळी फॉर्म्युला शिकवायचो, जेव्हा पहिल्यांदा 2016-17 शिकवायला सुरू केलं त्यावेळी फॉर्म्युला शिकवायचं, पुढच्या वेळी वेगळ्या गोष्टी शिकवलं, आणि आता एवढं झालंय शिकवलं एवढं की स्वतःला असं डेव्हलप केले की मुलांना पण जमतं की माझ्या पद्धतीने सोडवलं, की एकही फॉर्म्युला न वापरता सोडवायचं, मग ते मी त्यामुळे मी अपडेट राहत असतो नेहमी। तर ह्याच्यात सगळं बघितलं ना, सगळेजण काय म्हणतात, सगळेजण काय म्हणतात की बाबा हे वाक्य वाचतायत, सगळेजण हे वाक्य वाचतायत इथंपर्यंतचे, आणि अजून एक ह्या नोटिफिकेशनच्या वर अजून एक वाक्य आहे, पी एच डी एम वगळता सर्व ठिकाणी 1/4 आपलं निगेटिव्ह आहे, पी एच डी एम वगळता सर्व ठिकाणी 1/4 निगेटिव्ह आहे, ठीक आहे, असं वाक्य आहे ह्याच्यामध्ये ह्या नोटिफिकेशनच्या वर, तुम्ही सगळ्यांनी नोटिफिकेशन बघितलं असेल। तर मला सांगा, आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं की इनडायरेक्टली आयोगानं असं सूचित केलेलं आहे की पी एच डी एम पेपरमध्ये आहे, झालं ना इथं सी सॅटमध्ये, तर गणतो आपण पॅसेज कसे वाचायचे असतात का, त्यांनी फक्त लिहिलंय पी एच डी एम वगळता इतरांना 1/4 आहे, ह्याचा अर्थ असं नाही की पी एच डी एम परीक्षेत पडणार आहे, जे दिलंय ते खरं पकडायचं, बरोबर, उतारे सोडवायची हीच गोष्ट सांगतो ना तुम्हाला, जे दिलंय ते खरं पकडायचं। आता ह्याचं प्रूफ पण करून दाखवतो मी, तर ही एक गोष्ट काय झाली, इथं वर ह्याच्यावर दिलेलं होतं ते जी एस टी साठी। आता मग तुम्हाला यूपीएससीचा पॅसेज, यूपीएससीचा सिलेबस बघा, वाचा काय येते इथे, काय डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, यूपीएससीच्या सिलेबसमध्ये पण आहे डिसिजन मेकिंग अँड सॉल्विंग प्रॉब्लेम, पण एकदा पण नाही विचारलं, पण एकदा पण नाही विचारलं, क्वालिफाय झाल्यानंतर पी एच डी एम विचारलं ना यूपीएससीनं, मग आपण कशावरून म्हणू शकतो ते विचारतील, अरे ते विचारणं म्हणजे काय, 66 मार्कापर्यंत काहीच नाही राहणार पोहोचायला मुलांना जर तसे प्रश्न विचारले तर, आणि ठीक आहे विचारलं तर वेल अँड गुड, सगळेच पास होतील, सगळेच आनंदी, काहीच प्रॉब्लेम नाही, पण नाही विचारलं तर, म्हणून आप नाही विचारणार, नेहमी सगळ्यात टोकाचा विचार करायचा की बाबा हा एकदम बस केला, आपलं नशीबच चांगलं नाही, आणि त्या पद्धतीने तयारी करायची असते ना, एकदम सगळं मी वाचलेलंच येणार अशी तयारी केली किंवा हेच पडणार हेच पडणार, झालं ना वाटच लागेल आपली सगळी, बरोबर, त्यामुळं ती गोष्ट करू नका। तर इथं पण दिलेलं आहे पण हे विचारत नाही, तर तिथं विचारतीलच कशावरून, ओके, तर मला हे एवढं याच्यावरून सांगायचं होत। तर परत काय, हे तर सांगितलंय त्यांनी की बाबा ते मराठीतूनच असतील, ते प्रश्न सगळे मराठीमध्ये असतील, हे एक मराठी पॅसेजचे आणि एक इंग्लिश पॅसेजचे, हे असं त्यांनी पहिल्या ह्याच्यात सांगितलं आपल्याला ह्या पहिल्या लाईनमध्ये। दुसऱ्या लाईनमध्ये काय सांगितलं, द क्वेश्चन विल बी ऑफ मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्हचे असतील, आणि नंतर त्यांनी काय सांगितलंय, ठीक आहे ते दोन्ही पेपर अटेंड करायचे ना, तर काही नाही, हे छोट्या छोट्या गोष्टी, ह्या नेहमीच्या गोष्टी, त्याचा काही विषय नाही। तर अशा पद्धतीनं सिलेबस होता आपला, की वेगळं काही नाही आहे, मी जेवढं बघितलं त्याच्यानुसार आहे असं यूपीएससीचं कॉपी पेस्ट केलं, एक लाईन एक्स्ट्रा आहे, त्यामुळे आपण त्याचा तसा अर्थ नाही घ्यायचा की त्याच्यात ते दिलंय म्हणजे ते येणार, बेसिक न्युमरेशनमध्ये तर बेसिक न्युमरेशन असं नुसतं बरोबर बघितलं तर बेरीज वजाबाकी यायला पाहिजे फक्त बॉडमास, तर त्या पद्धतीने तसं चालणार नाही, तुम्हाला ते प्रॉपर गोष्ट करायचीच आहे। सिलेबस एका लाईनीतच असतो, प्रिलिमचा सिलेबस तर किती छोटा आहे मग जी एसचा, तरी आपण किती मोठी मोठी पुस्तकं वाचतो, कारण काय विचारतील काही सांगता येत नाही ना, आपण भांडू नाही शकत त्या गोष्टीवर, की नाही हे कसं काय काय हे कसं काय विचारलं तुम्ही, हे तर शक्यच नाही ना विचारणं, ह्या गोष्टीवर तुम्ही भांडू शकत नाही। तर मला थोडक्यात सांगायचं आहे, कन्क्लुजन सांगतो मी थोडक्यात, मला कन्क्लुजन असं सांगायचं आहे आपल्या पूर्ण ह्या गोष्टीचं, सीसेट क्वालिफाय झालं आणि सिलेबस चेंज झालाय, याचा अर्थ पहिली गोष्ट सांगतो मी तुम्हाला, पहिली गोष्ट क्वालिफाय झालाय म्हणजे सोप्पा झालाय असा नाही, क्वालिफाय झालाय म्हणजे सोप्पा झालाय असं नाही, क्वालिफाय शब्दाचा अर्थ असा असतो की जास्तीत जास्त लोकांना आम्हाला तिथपर्यंतच ठेवायचं आहे आणि ते जे होतील त्यांनाच पुढे घ्यायचं आहे, मग सोप्पा झालाय असं नाही। दुसरं, क्वालिफाय झालाय म्हणून जे उगाच भीती पसरवत आहेत, तर ही भीती पण नाही बाळगायची तुम्ही, तर ही भीती पण नाही बाळगायची, क्वालिफाय झाला तर आपल्याला 66 पण पडतील का नाही, पेपर लेवल लिहावं उघडेल असं नाही, ठीक आहे असं काय नाही, भीती पण बाळगायची नाही, पण ह्या तीस ह्या दोन्हीचा अर्थ मग असा काय, एकदम लाईटली घ्यायचं का, लाईटली घ्यायचं का, लाईटली बिलकुल नाही घ्यायचं, जसं तुम्ही बाकीच्या सब्जेक्टला इम्पॉर्टन्स देत आहे तसंच फक्त गणित बुद्धिमत्ताला इम्पॉर्टन्स आहे, एवढंच माझं म्हणणं आहे।
ह्याचा इम्पॉर्टन्सचा फायदा तुम्हाला सांगू का, हे 15-15 पैकी 12-13 प्रश्न बरोबर येतात. हिस्ट्रीच माहीत नसतं आपल्याला की काय आपण लिहिले ते बरोबर आहे का नाही माहीत. करंट अफेअर बरेचदा वाक्य नाहीत लक्षात राहत, पण गणित बुद्धिमत्ता सोडवलं तर उत्तर येणार आहे आणि ते उत्तर फिक्स असणार आहे आपलं. त्यामुळे जे कंबाईनच्या ज्या सिंगल पेपरमध्ये जे इन्क्लुडिंग प्रश्न असतात तिथं तुम्हाला गणित बुद्धिमत्ता उपयोगालाच येणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा प्रॉपर रोज स्टडी केला पाहिजे. गणित बुद्धिमत्ता हा थोडक्यात होणारा विषय नाही, त्याला सारखं सारखं काम करायला लागतं. दुसरी गोष्ट, ज्यांचा काही लोकांचा आहे शेवटचा अटेम्प्ट आहे त्यांना मी प्रामाणिकपणे सांगतो रिस्क घेऊ नका, नंतर पश्चातापाला वेळ नाही आपल्याकडे. शेवटचा अटेम्प्ट आहे, एज 12 असेल किंवा फील्ड सोडायचं असेल तर हे लास्ट आहे, तर ह्या सीसॅटला लाईटली घ्यायचं. सीसॅटविषयी बोलतो फक्त कारण माझा विषय तो आहे, त्यामुळे तर ह्याला लास्ट लाईटली घेऊ नका. तुम्ही ह्याची प्रॉपर तयारी करा तर आणि तरच ते तुम्हाला व्यवस्थित सुटणार आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. लाईटली घ्यायला हा जमतंय की मला मी एवढे पाडलेत तेवढे पाडलेत, पण ह्याला मी एक अपवाद पण सांगतो. ज्यांना आत्ता सीसॅटला 140-150 पडतात ना, तुम्ही सीसॅटकडे बघूच नका. हे माझं प्रामाणिक मत आहे. बघा 140 पडतात ना, तुम्ही ह्या विषयाकडे बघायचं नाही. पण जे 130 अडकतात ना, जरा तरी बघा रे, एकदम दिलं नको. ठीक आहे, एकदम दिलं नको. त्यामुळे जे लास्ट अटेम्प्टवाले असतील आजपर्यंत दिलंय सगळं, तर रिस्क घ्यायची नाही आहे. प्रॉपर अभ्यास करायचा, पेपर चेक तरी करून घ्यायची असतं. ओके, त्यामुळे लास्ट अटेम्प्टवाल्यांनी प्रॉपर लक्ष द्यायचं ह्याच्याकडे. चौथं, तयारी करायची म्हणजे काय करायचं. सगळ्यात पहिल्यांदा ज्यांचं कच्चं आहे, फर्स्ट टाइम आहे, प्रॉपर क्लास लावा. मी हे कॉन्फिडेंटली सांगतो कारण शिक्षक चांगले शिकवणारे असतात. मी माझ्या स्वतःच्या वरून तर सांगू शकतो, माझं मॅथरेजिंग चांगलं आहे, मुलांना पण ते व्यवस्थित पद्धतीने समजतं कारण फॉर्म्युला वगैरे वापरतच नाही पण. ठीक आहे, क्लास लावण्याचा फायदा असा असतो की आपल्याला जी गोष्ट करायला 2-2.5 महिने लागतात ना, ते शिक्षकाकडून ते 20-25 दिवसात 1 महिन्यामध्ये होऊन जाते. आपला वेळ वाचवतो आणि तोच वेळ तुम्हाला रिव्हिजनला द्यायला येतो. त्यामुळे मी स्वतः मेन्सला असताना इकॉनॉमिक्सचा क्लास लावलाय, इंग्लिशचा क्लास लावलाय, मी असा विचार नाही केला. हे आपल्याला जे इम्प्रूव्ह करायचं आहे त्याच्यात काही लाज बाळगायची ना, त्यामुळे ते व्यवस्थित करा, शिकून घ्या. इगो आणू नका मध्ये ह्या सगळ्या कुठल्या गोष्टीमुळे. सब्जेक्ट चांगला झाला तर अजून मजा येते अभ्यास करायला. तुमचा कन्सेप्ट क्लिअर नसतील ना, खूप अवघड पडतं ते समजून घ्यायला. त्यामुळे ही गोष्ट आहे की बाबा गायडन्स व्यवस्थित ठिकाणी घ्या तुम्ही. आणि पाचवं, प्रॅक्टिस करत राहा स्वतः स्वतःची ह्या विषयाची. तुमच्या प्रत्येक जीएसच्या पुस्तकामध्ये कोरपान पाहिजे, बरोबर. त्या कोरापानावर कुठं तुम्हाला टेलिग्रामवर कोणी गणित पाठवलं, कोणी बुद्धिमत्तेचा एखादा प्रश्न पाठवला, घ्यायचं कच्चं पान, ते सोडवायचं, विषय क्लोज, झाला तुमचा अभ्यास. डेली अभ्यास असाच आहे माझा की फक्त अभ्यास करताना जे डाऊट्स येतील ते घेतो मी, फक्त कच्च्या पान सगळीकडे असतं आपलं, त्याच्यावर सोडवतो, त्या मुलाला उत्तर पाठवतो सेंड करून. हे असंच आहे माझं चालू. मग हे केलं तर हा विषय, ह्या विषयाची गरज ती आहे. ह्या विषयाची गरज अशी नाही की 6-7 तास बसलाय, ह्या विषयाची गरज अशी आहे की फक्त डोक्याला तुम्हाला चालना द्यायची तुमच्या, एवढीच ह्या विषयाची गरज आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या की सीसॅट क्वालिफायविषयी माझं हे असं म्हणणं आहे की हे सगळं होऊ शकतं, जास्त अवघड नाही, जास्त सोपा नाही, कसं आहे कुणाला माहीत नाही. हे सगळे अंदाज आहेत, ह्या अंदाजावर सगळं चाललेलं आहे. ह्या अंदाजावरच आपल्याला अभ्यास करायचा आहे. अंदाजावर अभ्यास करायचा असेल तर एकदम डिफिकल्ट आहे असं समजूनच अभ्यास करायचा. ओके, ठीक आहे. तर 1 जूनला मी ज्ञानज्योती एज्युकेशन पुणेमध्ये मॅथरेजिंगची बॅच सुरू करतोय आणि मी ह्याच्यात काय वाढवलं तेवढं सांगतो की असं काही होऊ शकतं ना, पॅटर्न कसा येऊ शकतो, हे कसं येऊ शकतो. तर 4 गोष्टी लक्षात घ्या. माझी शिकवायची जी पद्धत असते ती म्हणजे पहिली म्हणजे कन्सेप्ट. मी स्वतःचे एक्झाम्पल्स घेतो आणि ते कन्सेप्ट वाईज शिकवतो. ठीक आहे, टाईप करून वगैरे सगळे टाईप कवर करतो. त्यानंतर दुसरे आता करणार आहे, आधी मी MPSC घ्यायचो पण आता मी MPSC चांगलेच एक्झाम्पल घेणार, फक्त सोपे एक्झाम्पल घेणार नाही, MPSC PYQ. ठीक आहे, ही गोष्ट. नंतर तिसरी गोष्ट, 2011 पासूनचे UPSC सगळे मॅथरेजिंगचे प्रॉब्लेम आपण घ्यायचे. UPSC PYQ सगळे म्हणतो, सगळ्यामध्ये सगळेच इन्क्लूड असतात, कुठले स्किप वगैरे काही होणार नाही. 2011 पासूनचे जेवढे आहेत तेवढे सगळे होणार आहे. आणि चौथी एक गोष्ट अशी की जी फक्त माझ्याकडे असेल असं मला वाटतं एवढं मी बघितलं त्याच्यावरून, आपल्या आधी खूप जणांनी सीसॅट क्वालिफाय केलं, आपणच फक्त राहिलेलो एक प्रगत राष्ट्र राज्य म्हणल्यानंतर आपणच फक्त राहिलेलो ना. तर मला 1-3-4 स्टेटमधले जे चांगले चांगले प्रश्न आहेत त्या त्या टॉपिकचे ॲव्हरेज, सगळ्याच टॉपिकचे म्हणजे प्रत्येक टॉपिकवरचे जे चांगले चांगले प्रश्न वाटतात त्या टॉपिकवरचे, बाकीच्या स्टेटच्या पब्लिक सर्व्हिस कमिशनला विचारलेले, तर ते सगळे प्रश्न मी घेणार आहे. कधी मला एका टॉपिकमध्ये 4-5 प्रश्न सापडतील, एका टॉपिकमध्ये 15-16 प्रश्न सापडतील, तर अशा पद्धतीनं अदर स्टेटचे सुद्धा हे मी प्रश्न घेणार आहे. ते आत्तापर्यंत एवढं आहे, हे एवढंच फीचर सांगतो मी.
बाकी माझं शिकवणं बघायचं असेल तर यूट्यूबवर फक्त अभिषेक ठिकरे टाका, वेगवेगळ्या चॅनल्सवर व्हिडिओ दिसतील ते बघा. एज्युकल्चर म्हणून माझं चॅनल आहे, त्याच्यावर सगळ्यात जास्त व्हिडिओ दिसतील तुम्हाला, तर ते बघू शकता. ज्यांना टीचिंग क्वालिटी बघायची ते बॅच स्टार्ट होते आपली 1 जून पासून ऑनलाईन. याचंच नंतर बघून झाल्यानंतर रेकॉर्डेड सगळं आणि ऑफलाईन. ऑफलाईन ज्ञानज्योती एज्युकेशन पुणेच्या अलकाडोके शेजारचं त्यांचं जे ऑफिस आहे तिथंच त्यांचं क्लासरूम आहे, तिथं ऑफलाईन असेल. आणि हे बाकीचं ह्याच्याविषयी डिटेलचा व्हिडिओ तुम्हाला पुढचा व्हिडिओ दिसेलच, पण मला हे सांगणं गरजेचं होतं की एवढं सगळं इन्क्लूड करतोय मी, व्यवस्थित भारी असेल सगळं, जोक वगैरे नसणार आहेत आपल्या बॅचमध्ये, कधीच नसतात ते, टू द पॉईंट शिकवतो मी फक्त, सिलेबस ओरिएंटेड, एक्झाम ओरिएंटेड, मार्क्स ओरिएंटेड, आणि सगळं आपलं व्यवस्थित कवर होईल हे मला सांगणं गरजेचं होतं, कारण जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. बऱ्याच लोकांनी व्हिडिओ स्किप केला असेल, पण ठीक आहे, ज्यांच्यापर्यंत पोहोचलंय त्यांनी बाकीच्यांपर्यंत पोहोचवा. ओके, आत्तापर्यंत जे टिकून आहेत व्हिडिओमध्ये ते ठीक आहे. धन्यवाद.